अस्वीकरण सूचना डिस्क्लेमर. सदर अभिवाचनात वाचलेल्या लेखातील माहिती, मते, विचार हे मूळ लेखकाचे असून त्या विधानांची नैतिक जबाबदारी मूळ लेखकाची आहे, अभिवाचकाची नाही. ह्या लेखास तत्कालीन संदर्भ आहेत तेव्हा हा मजकूर ऐकताना त्यास कृपया सध्याकालीन निकष लावू नये. मूळ लेखन जसेच्या तसे आजच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे एवढाच मर्यादित व प्रामाणिक हेतू ह्या अभिवाचन मालिकेचा आहे. धन्यवाद. द म्युझिक बुक क्लब सादर करीत आहे प्रोफेसर बी आर देवधर लिखित थोर संगीतकारांची परंपरा या पुस्तकाचे अभिवाचन. अभिवाचिका संगीता गोखटे. महाराष्ट्रातील सर्वच गायक सदा रंगीले मोहम्मदसा असलेल्या अनेक जुन्या चिजा नेहमी गातात, पण संदर्भ मात्र बऱ्याच गायकांना माहीत नसतो. सदारंग अथवा नियामत खां या 18व्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेल्या बिनकाराने रचलेल्या बहुतेक चिजातून महम्मदशा बादशाची स्तुती आढळते. या बादशाने इसवी सन 1719 ते 1748 पर्यंत दिल्लीत राज्य केले. नियामत खाने महम्मदशहांचे वर्णन सदारंगीले म्हणजे नेहमी आनंदात दंग असलेला असे केले आहे, आणि त्याचबरोबर चिजेतील स्वतःचे टोपण नाव सदारंग हेही जाहीर केले आहे. म्हणजे या लेखात आपल्याला सदारंग आणि महम्मदशा या दोघांचा उपलब्ध इतिहास पाहावयाचा आहे. ज्या महम्मदशहाचे नाव सदा आनंदी असे ख्याल गाण्यात अजरामर झाले आहे, तो खरोखरी आनंदी अगर सुखी होता की नाही हे प्रथम पाहूया. महम्मदशा बादशा. मोगल साम्राज्यातील औरंगजेबापर्यंतची कारकीर्द सर्व दृष्टीने भरभराटीची होती, पण औरंगजेबानंतर या सत्तेला उतरती कळा लागली आणि इसवी सन 1857 मध्ये ही सत्ता संपुष्टात आली. संगीताच्या इतिहासात अकबर बादशहाची कारकीर्द फार महत्त्वाची गणली जाते. अकबराच्या काळात तानसेनसारखे गायक उदयास आले आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे नव्या गीतांची आणि रागांची रचनाही झाली. अकबरानंतरचे जहांगीर आणि शहाजहान यांनी दरबारातील संगीताची प्रथा कायम ठेवली, पण औरंगजेब बादशहा मात्र संगीताचा कट्टर वैरी निघाला. इस्लाम धर्मात संगीताला स्थान नाही म्हणून त्याने दरबारातील गाणे बजावणे बंद केले आणि त्यामुळे गायकवादकांची स्थिती शोचनीय झाली. औरंगजेबाच्या संगीतद्वेषाविषयक एक दंतकथा प्रसिद्ध आहे. आपली शोचनीय स्थिती बादशहाच्या नजरेस आणून द्यावी म्हणून दिल्लीतील सर्व गायकवादकांनी संगीत कलेची एक मोठी प्रेतयात्रा काढली. औरंगजेब बादशहाने चौकशी केली की ही प्रेतयात्रा कोणाची आहे, त्यावर त्याला कळवण्यात आले की प्रेतयात्रा संगीत कलेची आहे. बादशहाने उत्तर दिले, ठीक आहे, या कलेला इतकी खोल पुरून टाका की केव्हाही पुन्हा वर डोकं काढू शकणार नाही. औरंगजेब इसवी सन 1707 मध्ये अहमदनगर येथे मृत्यू पावला. त्याच्यानंतर शहा आलम, जहानदरशा, फरुख शेर वगैरे राजे गादीवर आले, पण त्यातील कोणीही कर्तबगार नसल्यामुळे मुघल बादशाही खिळखिळी झाली. पुढे तर संयत बंधूंनी सर्वच सत्ता आपल्या ताब्यात घेऊन निरनिराळी बाहुली सिंहासनावर बसवण्यास सुरुवात केली. इकडे मराठी सत्ता वाढू लागली आणि दक्षिणेतील मोगल राज्य त्यांनी संपुष्टात आणले. पंजाबात शीख लोकांनी धुमाकूळ मांडला. निरनिराळे मंडलिक स्वतंत्र होऊ लागले. अशा परिस्थितीत संयत बंधूंच्या मेहरबानीने महम्मदशहाला इसवी सन 1719 मध्ये दिल्लीच्या तख्तावर बसवण्यात आले. सय्यद अब्दुल्ला आणि सय्यद हुसेन अली या दोन बंधूंचे यावेळी विशेष प्राबल्य होते व ते करतील ती पूर्व दिशा अशी दिल्लीची परिस्थिती होती. या पूर्वीच्या 3 बादशहांची जी दुर्दशा संयत बंधूंनी केली होती तिचीच पुनरावृत्ती महम्मदशहाचे बाबतीत होणार अशी भीती लोकांना वाटत होती. संयत बंधूंबद्दल लोकांत तिरस्कार उत्पन्न झाला होता आणि त्यांचा निपात करण्याची खलबते गुप्तपणे चालू झाली होती. महम्मदशहा संयत बंधूंचे हातातून सुटका करून घेण्याची गुप्तपणे खटपट करू लागला. या कामी अयोध्येचा नवाब सादत खान याची त्याला बरीच मदत झाली. निजाम उल मुल्कने माळव्यात बंड केले
आणि संयत बंधूंच्या सेनापतींना त्याने लढाईत ठार मारले. निजाम उल मुल्कवर स्वारी करण्याच्या तयारीत संयत बंधू असता हुसेन अल्ली सय्यद याचा दिल्लीत खून झाला आणि थोड्याच दिवसात सय्यद अब्दुल्ला खानचा बादशहाच्या फौजेने पराभव करून त्याला पकडले आणि थोड्याच दिवसात तोही मरण पावला. आणि अशा तऱ्हेने सय्यद बंधूंच्या हातून महम्मद शहाची सुटका झाली. पण महम्मद शाह भित्रा आणि चंचल असल्यामुळे त्याला साम्राज्य हातात ठेवणे कठीण जाऊ लागले. मराठ्यांच्या स्वाऱ्यांमुळे मोगल साम्राज्याला बराच धक्का पोचला आणि त्यातच अंतस्त बंडे उद्भवू लागली. लहान सहान संकटे तर नेहमी चालूच होती, पण दोन फारच मोठी संकटे दिल्लीवर कोसळली. 1736 साली थोरल्या बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर स्वारी करून दिल्ली शहर लुटले आणि जाळले. त्यानंतर 3 वर्षांनी इराणचा बादशाह नादिरशहा याने हिंदुस्थानवर स्वारी केली. यावेळी अयोध्येचा नवाब सादत खान आणि निजाम उल मुल्क हे दोघे बलाढ्य सरदार होते. दिल्लीचे वजीरपद मिळवण्यासाठी दोघांचीही खटपट सुरू होती. या दोघांनी परस्परांना समजू न देता नादिरशहास हिंदुस्थानवर चाल करून येण्यासाठी बोलावणे केले होते असा लोकापवाद आहे. नादिरशहा हिंदुस्थानात येताच सादत खानने त्याच्याशी शक्य करून बादशहाकडून 2 कोटी रुपये देण्याचे कबूल केले आणि बादशहास सांगितले की 2 कोटी रुपये दिल्यास नादिरशहा इराणला जायला तयार आहे. हा निरोप मिळताच बादशहाने निजाम उल मुल्क यास नादिरशहाकडे मध्यस्थीस पाठवले. सर्व अटी नक्की होताच बादशहा आणि नादिरशहा यांच्या रीतीप्रमाणे भेटीगाठी झाल्या आणि बादशहा आपल्या डेऱ्यात परत आला. आपण ठरवलेल्या अटींचा निजाम उल मुल्कने असा फायदा घेतलेला पाहताच सादत खानला राग आला आणि त्याला आपला हेतू सिद्धीस गेला नाही याचे फार वाईट वाटले. याचा सूड उगवण्यासाठी सादत खानने तातडीने नादिरशहाची गाठ घेतली आणि सांगितले की 2 कोटी रुपये बादशहाने देण्याचे कबूल केले, पण त्याच्या अगणित संपत्तीच्या मनाने ही देणगी काहीच किमतीची नाही. माझ्यासारखा एखादा नवाबसुद्धा खाजगीतून 2 कोटी रुपये सहज देऊ शकेल. दिल्ली येथून फक्त 40 कोस आहे, तरी तुम्ही तेथे गेल्यास तुम्हाला अगणित धनराशी मिळतील. सादत खानचा हा गुप्त सल्ला ऐकून नादिरशहाला बादशहाचा राग आला आणि तो दिल्लीवर चाल करून गेला. काही गैरसमजुतीमुळे दिल्लीतील लोकांनी नादिरशहाच्या फौजेवर हल्ला केला आणि त्याचा सूड म्हणून नादिरशहाने दिल्लीत कित्येक दिवसपर्यंत कत्तल केली आणि शहर लुटले. बादशहाकडून अगणित संपत्ती, मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिरा घेऊन तो इराणास परत गेला. अशा रीतीने राज्य करून महम्मद शहा इसवी सन 1748 साली मृत्यू पावला. दिल्ली शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या निजामुद्दीन औलियाच्या कबरीच्या आवारातच महम्मद शहाची कबर आहे. या कबरीवर इमारत नसून ती उघड्यावर आहे आणि सभोवती एक संगमरवरी लहान भिंत आहे. ज्या आमिर खुशरूने ख्याल रचना प्रथम केली त्याचीही कबर याच ठिकाणी आहे. निजामुद्दीन औलिया हे आमिर खुशरूचे धर्मगुरू होते. राजकीय दृष्टीने महम्मद शहाला फारसे महत्त्व देण्यात येत नाही. त्याची कारकीर्द अस्वस्थतेची आणि चिंताजनकच होती, पण संगीताच्या क्षेत्रात मात्र त्याच्या कारकिर्दीला फार महत्त्व आहे. व्यावहारिक दृष्टीने तो कमनशिबी असला तरी संगीत क्षेत्रात मात्र त्याचे नाव सदारंगीले महम्मद शहा म्हणजे नेहमी आनंदी महम्मद शहा असे अजरामर झाले. पण हे महत्त्व महम्मद शहाला येण्यास त्याचा एक दरबारी बीनवादक नियामत खां हाच कारणीभूत झाला आहे. नियामत खां बीनकार सदारंग. औरंगजेब बादशहाने संगीतकलेचे दरबारातून उच्चाटन केले होते, पण त्यानंतरचे राजे तितके शूर अगर कर्तबगार नसल्यामुळे दरबारातील सत्ताधीश आणि मोठे सैन्य बाळगणाऱ्या वजिरांच्या ते कह्यात गेले. खुशामती लोक त्यांचे भोवती जमले आणि गाणे बजावणे आणि चैनबाजीस दरबारात ऊत येऊ लागला. महम्मद शहा स्वतः भित्रा आणि चंचल असल्यामुळे आपला दुःखी जीव तो चैनबाजीत आणि गाण्या बजावण्याच्या नादात घालवून स्वतःचे मनोरंजन करून घेऊ लागला. संगीतकलेस चालना मिळाली आणि देशोधडीस लागलेले संगीतकार पुन्हा दिल्लीत जमा झाले. याच संगीतकारात
नियामत खान नावाचे एक प्रख्यात बीनकार होते। हे बीनकार तानसेनच्या मुलीच्या वंशातील 10वे पुरुष होत। तानसेन स्वतः मूळ हिंदू गौड ब्राह्मण, पण पुढे त्याने मुसलमानी धर्म स्वीकारला। अकबराच्या दरबारात त्याला एवढा मान मिळाला की दरबारातील नवरत्नात त्याची गणना होऊ लागली। अकबर बादशहाला संगीताची आवड असल्यामुळे देशातील उच्च प्रकारचे संगीततज्ज्ञ ठिकठिकाणाहून आणवून तो त्यांना दरबारी ठेवू लागला। दरबारात गायक पुष्कळ, पण कोणी पहिल्या प्रतीचा बीनकार नव्हता म्हणून सम्मोहन सिंग या रजपूत बीनकाराला दिल्लीस बोलावून घेण्यात आले। त्याचे बीन ऐकून बादशहा इतका खुश झाला की त्याने सम्मोहन सिंगला राजा हा किताब दिला। पुढे तानसेनने त्याचे मन वळवून त्याला मुसलमान केले आणि आपली मुलगी देऊन त्याला जावई करून घेतला। मुसलमान झाल्यावर सम्मोहन सिंगचे नाव नौबत खां असे ठेवण्यात आले। महमद शहाच्या दरबारातील नियामत खां याच नौबत खांचे वंशज। बीनकारांना ध्रुपद धमारीची तालीम चांगलीच घ्यावी लागते। नौबत खांना ध्रुपद धमार येतच होते आणि ते मूळ खंडार गावचे रहिवासी म्हणून त्यांच्या बाणीला खंडार बाणी असे म्हणत। तानसेनच्या मुलीच्या वंशात बीनवाद्य वाजवले जाई आणि मुलांच्या वंशात गायन किंवा रबाब हे वाद्य वाजवले जात असे। बीनकारांची सर्वसाधारण साजिंद्यात गणना। गाण्यास जशी सारंगीची साथ असते तशी बीनचीही साथी जोड मिळेल तर गाण्यास अधिक रंग येईल या कल्पनेने नियामत खास गायकाची साथ करण्याचा बादशहाचा हुकूम झाला। आपण पिढीजात आणि खानदानी बीनकार असल्यामुळे आपण हे साथीचे कमी प्रतीचे काम करणार नाही असे नियामत खाने वजीरास कळवले। नियामत खाचे म्हणणे असे की गायक लोक जसा गाऊन रंग करतात तसाच आम्ही बीनकार लोक स्वतंत्र वादन करून रंग करू शकतो। वजीराने सांगितले की बादशहाचा हुकूम आहे तेव्हा तो मी बदलू शकत नाही। नियामत खाने साथ करण्यास नकार देताच बादशहाची त्याच्यावर इतराजी झाली आणि त्याला दरबार बंद झाला। ही इतराजी एवढी झाली की नियामत खाला काही वर्षे अज्ञातवासात काढण्याची पाळी आली। ख्याल रचना। ख्याल रचना मूळ अमीर खुशरो ज्याचा काल इसवी सन 1253 ते 1325 असा मानला जातो त्याने केली, पण त्यावेळी ती लोकप्रिय होऊ शकली नाही। त्यानंतर सुलतान हुसेन शर्की, बाज बहादर, चंचल सेन, चान खा, सूरज खा यांनीही ती लोकप्रिय करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांनाही त्यामध्ये यश आले नाही। या प्रयत्नांची नियामत खाना चांगली कल्पना होती आणि याच तऱ्हेने प्रयत्न करून नवी पद्य रचना करण्यास त्यांनी सुरुवात केली। बादशहाची मर्जी पुन्हा प्रसन्न करून घेणे हा त्यामागचा उद्देश आणि त्या मार्गाने ते प्रयत्नास लागले। पूर्वीचे गायक स्वतः बनवलेल्या चिजेतून कवी आणि रचनाकार या नात्याने स्वतःचं नाव कवितेत घालत असत, पण या मार्गाचा अवलंब करून नियामत खां हे नाव कवितेत घातल्यास बादशहा ही गीते ऐकणारही नाही म्हणून त्याने आपल्या कवितेत सदारंग असे टोपण नाव घातले। यावेळेपासूनच टोपण नावाची प्रथा सुरू झाली आणि त्यामुळे रचनाकारांचा इतिहास शोधण्याच्या मार्गात एका तऱ्हेने अडचणच उत्पन्न झाली। सदारंगानंतर अदारंग, मनरंग, पैसारंग, धेलारंग, कवडीरंग, इश्करंग, सरसरंग वगैरे रचनाकार होऊन गेले, पण ते केव्हा झाले, कोणत्या घराण्यात झाले आणि त्यांची खरी नावे काय होती हे मात्र नक्की समजत नाही। सदारंग अथवा नियामत खानचे बहुतेक सर्व ख्याल शृंगारिक आहेत। सदारंगाने महमद शहाला खुश करण्याचा निराळाच मार्ग काढला। आपली सर्व गीते त्याने स्त्रियांच्या तोंडी घातली आणि त्या स्त्रिया बादशहाला हर तऱ्हेने खुश करून प्रसन्न करून घेण्याची पराकाष्ठा करीत आहेत असा मतितार्थ त्यात घातला। महमद शहाला सदारंगीले म्हणजे नेहमी आनंदी हे विशेषण लावले आणि त्यातच स्वतःचे टोपण नाव सदारंग हेही दाखल केले। सदारंग स्वतः पिढीजात बीनकार होता आणि त्याला अनेक रागातील जुनी ध्रुपदे धमार याद होती। याच अनुरोधाने त्याने ही नवी पद्यरचना केली। प्रथम या नव्या रचनांना मुढी ध्रुपदे हे नाव दिले गेले होते।
या पद्यात फक्त दोनच तूक म्हणजे स्थायी आणि अंतरा एवढेच भाग होते. ह्या वेळपर्यंत दरबारात फक्त ध्रुपद धमारचेच गायन चालू होते. ध्रुपद गाण्यापूर्वी त्या रागाची नोमतोम म्हणजे आलाप तास अर्धा तास गायले जात. त्यानंतर तालबद्ध ध्रुपद गायले जाई आणि त्याची दुगण आड वगैरे लयीचे प्रकार करून ते संपवण्यात येईल. धमार म्हणजे फाल्गुनातील होरीच्या लिलांचे वर्णन. ही होरी धमार तालात गायली जाई म्हणून त्याला धमार हेच नाव पडले. धमारात बोल अंगाचे विशेष महत्त्व असे. सदारंगाने बनवलेल्या ख्यालापूर्वी ध्रुपदासारखे नोमतोम करण्याची जरुरी नव्हती. ध्रुपद आणि धमारातील आलाप बोलतान गमक प्रकार म्हणजे थोडक्यात चित्ताकर्षक सर्व प्रकाराचा समावेश ख्यालात केला गेला होता. सदारंगाने अनेक ख्याल रचून ते आपल्या शिष्यांना शिकवले व मनासारखी तयारी झाल्यावर त्यांना घेऊन तो दिल्लीस गेला. त्याच्या शिष्यांनी दरबारात प्रवेश करून घेतला. त्यांच्या गीतातील महंमद शहाची म्हणजे स्वतःची स्तुती स्वरूपाचे वर्णन स्वतःला प्रसन्न करून घेण्यासाठी चाललेली स्त्रियांमधली चुरस हे ऐकून तो खुश झाला. दुसरे म्हणजे ध्रुपद धमार ऐकून कंटाळलेला जीव हा नवीन गीत प्रकार ऐकताच मोहून गेला आणि तुमचे गुरु कोण म्हणून त्याने गायकांजवळ चौकशी केली. त्यांच्या गुरुचे नाव नियामत खा असे कळताच त्याला त्याची आठवण झाली आणि बादशहाने नियामत खाला पूर्वीच्या अपराधाची माफी देऊन मोठ्या मानाने दरबारात स्थान दिले. अशा तऱ्हेने नियामत खाने बादशहाला प्रसन्न करून घेतले आणि गायकांबरोबर बीन वाजवून साथ करण्याच्या कामातून आपली मुक्तता करून घेतली. ह्या नव्या गीतप्रकाराला दरबारात मानाचे स्थान प्राप्त झालेले पाहून पूर्वीच्या घरंदाज ध्रुपद यांना राग आला आणि संगीतासारख्या पवित्र विद्येत मोठा अनर्थ होत आहे असे त्यांना वाटले. या नव्या गीतांना ते जनानी संगीत म्हणून संबोधू लागले. खुद्द सदारंगाने स्वतःसुद्धा ही गीते मैफिलीत गायली नाहीत अगर ती आपल्या कुटुंबियांना शिकवली नाहीत. जुन्या संस्कारांचा त्याच्यावर अधिक पगडा असल्यामुळे घराण्यातील तालीम जुनी ध्रुपद धमाराचीच राहिली. हीच प्रथा या कुटुंबामध्ये अजूनही चालू आहे. रामपूरचे खासाहेब वजीर खां हे याच घराण्यातील होते आणि ते ध्रुपद धमाराचीच तालीम विद्यार्थ्यांना देत आणि स्वतः बीन वाजवीत. बादशहाला प्रसन्न करून घेण्याचा हेतू मात्र या नव्या प्रकारांमुळे सिद्धीस गेला हाच मुख्य आनंद नियामत खांना झाला असावा. जसजशी ही गीते लोकप्रिय होऊ लागली तसतसे इतर गायक हळूहळू त्याचे अनुकरण करू लागले. दरबाराशी संबंध असलेल्या गायिकांनाही हे ख्याल शिकण्याची प्रबळ इच्छा झाली. त्यांना शिकवण्याचा सदारंगास बादशहाने हुकूम केला पण स्वतः खानदानी गायक असल्यामुळे हा हुकूम मान्य करण्याचे सदारंगाला पसंत पडेना. त्याने हसन धाडी नावाचा एक शिष्य तयार केला होता. त्याला त्यांनी या गायिकांना ख्याल शिकवण्याचे काम सांगितले आणि स्वतःची सुटका करून घेतली. स्वतःला किंवा स्वतःच्या मुलाबाळांना हे ख्याल गावायचे नव्हते म्हणून सदारंगाने धाडी मिराशी लोकांना ते मुक्त कंठाने शिकवले आणि त्यांनीच पुढे त्याचा फैलाव केला असे लोकमत आहे. सदारंगाचे ख्याल. सदारंगीले मोहम्मद शहा हे शब्द वापरून अथवा नुसते सदारंग या शब्दाचा विशेषणात्मक उपयोग करून रचलेल्या चिजा नियामत खाने प्रथम रचल्या असाव्यात. नियामत खा स्वतः चांगला कवी होता आणि त्यांची शब्दरचना सुंदर होती. सदारंगाचे खरे नाव नियामत खा होते हे पुढील दोन चिजांवरून सिद्ध होते. पहिली चीज संगीत कल्पद्रुमामधून घेतली आहे. घर मेरे निजामुद्दीन आयो माई घर मेरे आयोरी आज सुहाग की रात्री सदारंग नियामत लायोरी. या ठिकाणी नियामतचा अर्थ दुर्लभ पदार्थ वा देणगी असा आहे आणि कर्त्याचे नावही आहे. दुसरी चीज मनरंगाची असून त्यात त्याने नियामत खां असे नाव स्पष्ट घातले आहे. ही चीज म्हणजे शंकरा रागातील प्रसिद्ध ख्याल आद महादेव बीन बजाई. आद महादेव बीन बजाई पायी नियामत खान पिया सदारंग कर कर्म दिखाई सप्त सूर की सुर सप्तक कर मनरंग ऊंचास कूट तान लेत सब गुदियन को समझाई.
याचा मतितार्थ असा आहे, महादेवाने बीन वाजवले आणि ते नियामत खा सदारंग याला प्राप्त झाले. सात स्वरांच्या सप्तकात एकूण 40 कूटताना मनरंग गाऊ शकतो, पण त्या त्याने सर्व गुणी लोकांना समजावून दिल्या. संगीतात सर्वसाधारण चालू असलेल्या शृंगारिक चिजा सदारंगाच्या शेकडो मिळतात, पण हिंदू धर्मातील देवतांवर आणि भक्तीपरही काही चिजा त्याने बांधल्या आहेत. सर्व घराण्यात नेहमी गायला जाणारा मुलतानी रागातील ख्याल गोकुल गाव को छोरा हे याचं उत्तम उदाहरण आहे. गोकुल गाव को छोरा बरसाने की नार, ये दो मन मोह लियो है रहे सदा रंग निहार. याचा मतितार्थ असा, गोकुळातला मुलगा कृष्ण आणि बरसाना येथील स्त्री राधा या दोघांनी मन मोहून घेतले आहे आणि सदारंग त्यांच्याकडे भक्तीपूर्वक पाहत आहे. दुसरी चीज म्हणजे साधूसंत मनाला उपदेश करतात या तऱ्हेची आहे. अरे मन हरी सुमरण करले निसदिन धरी धरी, पल पल छिन छिन हरी चरण चित धरले. इत उत जित तित काहे भटकत है सदारंग रस भरले. नियामत खा अज्ञातवासातून परत दिल्लीत आल्यानंतर दरबारातील कोणा वजनदार सरदाराकडे आपली दाद दरबारात लावून देण्याची त्याला विनंती करीत असावा असे यापुढील चिजेवरून दिसून येते. हम योगी परदेसी हमारा गुण अवगुणना चित धरिये, जो कछु चूक परी प्यारे तुम्ही देहो बताय. भिक्षा मांगो तोरी नगरिया डगरिया जान न पाऊं सदा रंगिले, ममद सापिया तुम ही वाही को देहू मिलाय. पुढील चीज सदारंगाने कोणाला उद्देशून लिहिली आहे हे सांगणे कठीण आहे, पण दरबारातील इतर नीरस गायकांना तर उद्देशून लिहिली नसेल ना. अजब तेरा नगर रे राजा पितको नाम को न जाने, बहुत भट भटाई पई नाही न जाने सदारंग कैसो होत है मीरू मन न माने. याचा मतितार्थ असा, हे राजा तुझे हे शहर अजब आहे, कोणाला प्रेम म्हणजे काय याची कल्पनाच नाही. खूप भटकूनही सदारंगाला कोणी जाणू शकत नाही, माझं मन काही मानण्याला तयार नाही. दरबारातील इतर गायक सदारंगाचा हेवा करीत, त्याच्या तोंडावर गोडगोड बोलत पण त्याच्या पाठीमागे त्याला नावे ठेवीत. अशा गायकांना उद्देशून लिहिलेल्या चिजांचा एक नमुना असा आहे, आयो रे तू आयो रे हमारी नगरी में अपनी सांच दिखाए, रस के कारण रस बनायो सदारंगी बात कर कपट छुपायो. आपला सच्चेपणा दाखवण्यासाठी तू आमचे शहरात आलास, पण गोडगोड भाषणे करून मनातील कपट लपवून ठेवतोस असा या चिजेचा मतितार्थ होतो. सदारंगाच्या चिजा लोकप्रिय झाल्यानंतर ख्यालियांचा तो आदर्श रचनाकार बनला. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून अनेकांनी चिजा बनवण्यास प्रारंभ केला आणि बहुतेकांनी त्याच्यासारखी स्त्री गीतेच रचली. आजही हीच प्रथा चालू आहे. सदारंग हे नाव असलेली चीज गायक लोकात पूज्य मानली जाते हे पाहताच काही लोकांनी त्याचे नाव घालून पद्ये रचण्यास सुरुवात केली, आणि ज्या रागांची नावे खुद्द सदारंगाने ऐकली नसतील अशा रागातूनही सदारंग हे नाव असलेल्या चिजा आज ऐकायला मिळतात. त्या नकली आहेत. त्याच्या खऱ्या चिजा शोधायच्या असतील तर कवितेची भाषा प्रासयुक्त आणि उच्च तऱ्हेची आहे की नाही हे पाहावे, आणि सदारंग हा शब्द विशेषणात्मक वापरलेला आहे का हे तपासावे. त्याचे एक उदाहरण असे आहे, मल्हार रागातली गोखले घराण्यातली एक चीज ताल एक ताल. अब मैं कहे बैठोगी कुछ कहे बैठोगी प्यारे, तब अपना सा मुखले रहे जाओगे. अनत सदारंग रंगीली बतिया करत हमेशो, गुमान किए क्या पाओगे. मतितार्थ, मी आता काही बोलेन पिया तुला बोलेन, तर एवढंसं तोंड करून बसशील. दुसऱ्या ठिकाणी मात्र मोठ्या रंगात येऊन तुझं संभाषण चालतं, पण माझ्याबरोबर एवढी नाराजी करून तुला काय मिळतं. या चिजेतलं सदारंग रंगीली हे विशेषण बत्तिया या शब्दाचे आहे. अदारंग, सदारंगाबरोबरच अदारंगाचे नाव घेतले जाते. हे दोघे भाऊ होते. अदारंगाचे नाव फिरोज खां होते
असे संगीतशास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास या ग्रंथात लिहिले आहे. एका गायकाने मला सांगितलेले स्मरते की अदारंगाचे नाव फिरोज खा होते, पण तो सदारंगाचा मुलगा होता. फिरोज खानी तोडी हा प्रकार त्याने बनवला. त्यात त्याने बांधलेली चीजही मला मिळाली असून चीजेत अदारंग हे नाव जरूर आहे. पंडित भातखंडे यांनी संगीत पद्धती भाग 4 या ग्रंथात समोखन सिंग म्हणजे नौबत खां यांची एक वंशावळ दिली आहे. त्यात फिरोज खां हे नाव दिसत नाही. ती वंशावळ अशी आहे, बडे नौबत खां म्हणजेच समोखन सिंग बीनकर, त्यानंतर शेर खां, मग हुसेन खां, मग असद खां, त्यानंतर लाल खां, मग बेनजीर खां, असद खां, खुशहाल खां, लाल खासानी. लाल खासानींचे 2 वंशज आहेत, महाबत खां आणि न्यामत खां सदारंग. महाबत खानचे वंशज आहेत जीवन शाह प्यार खां. लाल खासानीच्या मुलांची नावे महामत खां आणि न्यामत खां अशी आहेत. न्यामत खानच्या पुढे सदारंग असे लिहिले आहे, पण महाबत खानच्या पुढे काहीच लिहिलेले नाही. न्यामत खानच्या मुलांची नावेच नाही तर फिरोज खां हे नाव तर या सर्व वंशावळीत कुठंच दिसत नाही. त्यामुळे अदारंगाचे खरे नाव काय होते आणि ते सदारंगाशी त्याचे कोणते नाते होते हा प्रश्न वादग्रस्तच राहतो. अदारंग आणि सदारंग भाऊ भाऊ असून दोघेही महमद शहाचे दरबारी होते असे गृहीत धरले तर अदारंगांच्या चिजेतही महमद शहांचे नाव वारंवार दृष्टीस पडायला हवे होते, पण तसे ते अदारंगांच्या चीजांमध्ये फारसे मिळत नाही. एक चीज संगीत कल्पद्रुमात मिळते ती अशी आहे, मोरी बात महम्मद सा प्यारे निकी हो ये तो मानले, जो कुछ उन कही सो हो सीखी अदारंग की पहचान ले. वरील चीजेतील जो कुछ उन कही सो ही सीखी या ओळीचा संबंध सदारंगकडे घेतल्यास त्याचा अर्थ होईल, सदारंगाने जे सांगितले ते मी शिकलो. या अनुरोधाने सर्व चीजेचा अर्थ असा होईल, हे महम्मद शहा, जे काही त्याने म्हणजे सदारंगाने सांगितले ते मी शिकलो, ही गोष्ट तुला पटत असेल, सत्य वाटत असेल, तर तू या अदारंगाची दाद घे. वरील अनुमान खरे ठरल्यास अदारंग हा सदारंगाचा शिष्य अगर जवळचा नातेवाईक ठरतो, पण सदारंगापेक्षा वयाने लहान महम्मद शहाच्या आमदानीच्या शेवटी शेवटी तो उदयास आला असावा असे वरील चीजेवरून दिसून येते. सदारंगा इतक्या अदारंगांच्या चीजा मिळत नाहीत. त्यांची कविता उच्च प्रकारची असून शृंगारिक चीजा त्याने बऱ्याच रचल्या आहेत, पण त्यात महम्मद शहाचे नाव क्वचितच मिळते. तत्वज्ञानपर काव्य रचण्याकडे त्याचा विशेष कल असल्यामुळे तो फकिरी वृत्तीचा असावा असे वाटते. काही गायक म्हणतात की त्याचे नाव अधारंग असे होते आणि सदारंगाच्या अर्ध्याने त्याने रंग उत्पन्न केला, तर काहींचे म्हणणे असे आहे की अदारंग हा शब्द त्याचे विशेषण म्हणून वापरला गेला आहे. अदा या शब्दाचा अर्थ हावभाव, नखरा, ढंग असाही आहे, आणि अदारंग हा शब्द कित्येक चीजातून त्याने विशेषण म्हणून वापरला आहे ही गोष्ट सत्य आहे. त्यांच्या चीजांचे काही नमुने आपण पाहूया. तत्वज्ञानपर चीजा, देशी रागातली ही चीज आहे, मध्यलाय 3 तालातली. साची कहत है अदारंग ये नदी नाव संयोग, कौन किसी के आवे जावे दाना पानी किस्मत लावे यही कहत सब लोग. अजून एक राग देशीतलीच 3 तालातली मध्यलयातली चीज, साची कहो तुम साची प्यारे रबनू घ्यावे, अब तुम लो मनचे जाच. साच के साच में झूठना समाए कहत अदारंग साच को कहाँ आँच. त्यांच्या ऋतुवर्णनपर चीजा अशा आहेत, राग नट मल्हारमधला ख्याल. सुहाग भरी काली बदरिया वरसन लागी अति जोर, रसभरी बूंद अदारंग परन लागी कैसे मिलू चितचोर. हिंडोल रागातली मध्यलय 3 तालमधली एक चीज आहे. कोयलिया बोलन लागी अंबुवा की डार डार पर तुम सुधलिनी नहीं कंथ,
हरी हरी डार पे पपिहा बोलत, अदारंग ऋत आई बसंत। वरील दोन चिजा पंडित भोलानाथजी भट अलाहाबाद यांचेकडून मला मिळाल्या आहेत। सदारंगने बनवलेल्या चिजांसारख्या दुसऱ्या चिजा अदारंगने बांधल्या आहेत, त्यांची उदाहरणं अशी। सदारंगाची चीज अशी आहे, मलियारे तोरी वारी फूल रहीली सुगंध लाय, अब तो मोमन लाल सा एसी कब मिलेंगे सदारंगीले मोहम्मद साय। तर अदारंगाची चीज अशी आहे, मलियारे तोरी वारी भवरू गूंज रहे ले तरस सुगंधली असे, खुशबो महक रही उनके अदारंग लागे मन जी असे। हा लेख डिसेंबर 1951 मध्ये लिहिला गेला आहे।